आज आपण दत्त जयंती निमित्त श्री गुरु दत्तात्रय यांच्या जन्मकथेचा माहिती पाहणार आहोत. एकदा अत्रय ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले, ऋषींना परत यायला वेळ लागेल, आम्हाला खूप भूक लागली आहे, लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे, म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत. मग अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस. त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल, माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय विषाद आहे, माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार करून ते अतिथींना म्हणाली, मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन, तुम्ही आनंदाने भोजन करा. मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पाहते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे. त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबवले. इतक्यात अत्रय ऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. ते म्हणाली, स्वामीन देवेन दत्तम, याचा अर्थ असा आहे, हे स्वामी, देवाने दिलेली मुले. यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले. अत्रि आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावीत असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यासाठी जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी. व ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. श्री गुरुदेव दत्त.